हां नमस्कार सर. नमस्कार. आज आहे 18 ऑगस्ट हां 2024. आपण सांगितलं होतं मागच्या तांदळ 18 तारखेला कालच एक हिडीओ टाकला होता. 18 तारखेपासून राज्यात पाऊस येईल, तर तुमच्या विदर्भात आजच सुरुवात होईल. आजपासून हो, आता सुरुच होईल. दुपार चालू झालं अजून काही भागामध्ये तर. हां भरपूर भागात झालाय मलकापूरचा. हां मलकापूर आणखीन ते जास्त येईल पुन्हा. त्याच्यानंतर 18 पासून ते 2 सप्टेंबर पर्यंत आता राज्यात पाऊस येत चांगला. सगळीकडे ओढे नाले वाहणारा पाऊस आहे. दररोज वेगवेगळ्या भागात पडणार, पण जोरानं पडणार. पूर्व विदर्भात पडणार, पश्चिम विदर्भात पडणार, त्याच्या मराठवाड्यात देखील आहे, पश्चिम महाराष्ट्रात देखील आहे, उत्तर महाराष्ट्रात जास्त पडणार आहे. मुंबई, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, जामोद, त्याच्यानंतर मालेगाव, त्याच्यानंतर अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, बीड, हिंगोली, जालना, त्याच्यानंतर लातूर, बीड, उस्मानाबाद, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नगर, जालना, बीड, संभाजीनगर, या भागात सगळीकडे 2 सप्टेंबर पर्यंत म्हणजे चांगलं तळ्याने पाणी येईल असा पाऊस पडणार आहे. वडे नाले वाहणार आहेत, 2-3 वड्याला नाल्याला पाणी येणार आहे. बरोबर, पण पावसाची उघडपीप अशी राहणार नाही म्हणजे सारखा तुट नाही. आपण मी म्हणलो होतो खंड पडणार नाही, सांगितलंच होतो आपण. हा म्हणजे हाच जो गॅप होता 5 ते 6 दिवसाचा हा एवढा. हो हा, परंतु 2 सप्टेंबरचा पुढचं काही थोडंफार सांगता येईल का? म्हणजे 2 सप्टेंबर पर्यंत आहे. हा ते पुढचं सर उघड त्याच्या पुढे पण आहे. पुन्हा थोडं सप्टेंबर ऑक्टोबर चा जास्त पाऊस आणखी. हा बरोबर. हा म्हणजे आपण पुढे अंदाज द्यायलाच समजा पुढे काही म्हणजे हवामानात बदल झाल्यानंतर. हो पण आहे पाऊस सप्टेंबर ऑक्टोबर जास्त. बर बर बर. हा म्हणजे यावर्षी म्हणजे पिकं चांगली आहे, परंतु म्हणजे जे उडीद आहे, मुंग आहे, त्यांना म्हणजे थोडी उघाड पाहिजे थोडं असं जेवण. मी त्याच्यामुळेच म्हणलो होतो ना 18 तारखेपर्यंत थोडं ऊन काढून घ्या म्हणलो होतो. खूप शेतकऱ्यांनी काढले. हा बरोबर आहे, परंतु काही शेतकऱ्यांची अजून आलेली नाही, काही शेतकऱ्यांनी उशिरा पेरले. बघत होता 26-27 थोडी उघड भेटली तर. हा सर, मी शेतकऱ्यांना सांगेल की आपलं अधिकृत चॅनल आहे युट्यूबवर पंजाब ढग ऑफिशियल नावाने, म्हणजे जे काळ्या रंगाचा तुम्ही एक शर्ट घातलेले ते चॅनल. हो. शेतकऱ्यांना सांगेल की सबस्क्राईब करून ठेवा. तसे सबस्क्राईब केल्यानंतर त्या चॅनलवर वेळोवेळी हवामानाचे 2-3 दिवसाला मी व्हिडिओ टाकतच असतो. हा कारण की आपली जर रेकॉर्डिंग समजा नाही मिळाली काही सगळ्या तुळी शेतकऱ्यांपर्यंत जाणार आहे, तर सबस्क्राईब करा म्हणेल मी शेतकऱ्यांना. चालेल. हो चालेल, वेळ दिल्याबद्दल आपला धन्यवाद.